नमस्कार, भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. मुंबईतील नरीम पॉईंट परिसरामध्ये या दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या बैठकीनंतर राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राऊत आणि शेलार यांच्या या भेटीनंतर आता भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याबद्दल सूचक विधान केलं आहे. तर मित्रांनो, उडेश्वरपंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. परंपरेनुसार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. त्याचबरोबर शिवसेना पक्षाला जर वाटलं की त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मोठी चूक केली आणि जर ते आमच्याकडे आले तेव्हा निश्चितपणे भाजप पक्ष विचार करेल, असं म्हणत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि भाजप युतीबद्दल सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जातात. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या दरम्यान मुंबईतील नरीम पॉईंट परिसरामध्ये या दोन्ही नेत्यांच्या गाड्या माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. यानंतर लवकरच राजकीय वर्तुळामध्ये मोठा भूकंप येणार असं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र या भेटीविषयी संजय राऊत आणि आशिष शेलार यांनी पूर्णपणे नकार देत ही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु यामध्येच आता माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील शिवसेना भाजपबद्दल सूचक विधान केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर मित्रांनो, भाजप आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.